दाढी करण्याचा वस्तारा तरी मिळतो का? आता हे सगळं बोलून तुम्ही काय साधताय हेच मुळात कळत नाही. शरद पवारांमुळे जातीपातीचं राजकारण वाढलं. हा तुमच्या समोर बसलेला जितेंद्र आव्हाड आहे ना, हा स्वतः मागासवर्गीय आहे. आज मला 35 वर्ष झाली पवारसाहेबांवर, कधीच जातीपातीचं राजकारण करताना मी त्यांना बघितलं नाही. माझा काही बाप राजकारणात होता, आई राजकारणात नाही, माझा साखर कारखाना नाही, माझी बँक नाही, माझं काहीही नाही. असं असताना मी आज या राज्याचा गृहमंत्री आहे, गृहनिर्माण मंत्री आहे. मी आहे, छगन भुजबळ साहेब आहेत, तटकरे साहेब आहे, धनंजय मुंडे आहेत. धनंजय मुंडे तर मागच्या वेळेस 5 वर्ष विरोधी पक्षनेते होते. आम्ही सगळे भटक्या विमुक्त मागासवर्गीय समाजातले आहोत. मंडळ आयोग आणताना पवारसाहेबांचा हाच विचार होता की ह्या समाजातला जो शोषित वर्ग आहे, जो वंचित वर्ग आहे, त्याला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला मंडळ आयोग आणला पाहिजे, हा त्यांचा मूळ विचार होता. नाहीतर मग कलाल समाजातली, वडार समाजातली, माळी समाजातली, हे कधी झाले असते? महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, वंजारी समाजातला, तेली समाजातला कधी झाला असता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, महापौर? कधी नसतं झालं. 50% महिलांना आरक्षण हे आलं असतं पवारसाहेब नसते तर. तेव्हा पवारसाहेबांचे नाव घेतल्याशिवाय हेडलाईन मिळणार नाही, हे माहिती असलं की लोक भाषणात हमकास पवारसाहेबांचं नाव घेतात. माझी एवढीच प्रार्थना आहे, हात जोडून विनंती, की महाराष्ट्र पेटेल असा काही वक्तव्य करू नका. महाराष्ट्र शांत आहे, महाराष्ट्रात कुठेही क्लेश दिसत नाही आहे, द्वेष दिसत नाही आहे. सगळे समाज एकत्र वावरताना दिसत आहेत, कामं करताना दिसत आहेत. 2 वर्षाच्या कोरोना बंद नंतर आता लोक कामाला लागली आहेत. एकतर पैसे नाहीत खिशामध्ये, त्यामध्ये गॅस महागला आहे, पेट्रोल महागलं आहे, डिझेल महागलं आहे, भाज्या महागल्या आहेत, तो केरोसिन महागलं आहे, म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून दररोज उपयोगी पडणाऱ्या सगळ्या वस्तू महागल्या आहेत. त्याच्याबद्दल कोणीच बोलताना दिसत नाहीत. नॉन इश्यूजना इश्यूज करणं, म्हणजे जे काही गरजेचंच नसतं त्याच्या संबंधात बोलणं, आणि मग जनतेला मुख्य जो काम मुख्य ज्याच्यावर बोलायला पाहिजे त्याच्यावर न बोलता त्यांचं मन वळवून भलत्यावर जाण्याचं हे काम आहे. हे काम का करता? बोला ना गॅसबद्दल, बोला डिझेलबद्दल, बोला पेट्रोलबद्दल. ही महागाई गरिबांना किती खाते आहे ह्याच्याबद्दल बोला, त्याच्यावर बोलायचं नाही. श्रीराम म्हणा, जरूर म्हणा, पण लोकांना राम नाम सत्य है हे बोलायला लावू नका. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.